रिफायनरी प्रकरणात दीपक केसरकर यांच्या आरोपानंतर आता वादंग निर्माण झालाय. बारसू रिफायनरी प्रकरणात जे आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनात स्कार्फ लावून ज्या महिला सहभागी झाल्या होत्या त्यांचा शोध घेण्याची गरज आहे. स्कार्फ लावून आंदोलनात सहभागी झालेल्यांचे स्कार्फ काढल्यानंतर ते नेमके बारसूचे आहेत की नाही हे उघड होईल असे विधान दीपक केसरकर यांनी केलंय. बदलापुरात दीपक केसरकर हे एका कार्यक्रमासाठी आलेले असताना केसरकर यांनी बारसू प्रकरणावर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झालेल्या संघर्षाबाबत आपले मत व्यक्त केले. बारसूमध्ये जे आंदोलन झाले त्या आंदोलनात नेमके शेतकरी सहभागी होते का याचा शोध घेण्याची गरज आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी हा प्रकार घडवला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आंदोलनात नेमके कोण सहभागी होत आहे याचा शोध घेतल्यास ते महाराष्ट्राच्या हितासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल असे मतही त्यांनी व्यक्त केले. बारसू शेतकऱ्यांनी रोजगार मिळावा किंवा योग्य मोबदला मिळावा यासाठी आंदोलन केल्यास त्यातून सकारात्मक मार्ग काढणे शक्य होईल. मात्र महाराष्ट्राच्या हितासाठी असलेला प्रकल्पाला नाहक राजकीय हेतूने विरोध करणे चुकीचं असल्याचं मत केसरकर यांनी व्यक्त केलंय. या प्रकल्पामुळे 2 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील. या प्रकल्पाला विनाकारण विरोध करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आणि चर्चा करत असताना केवळ पोलिसांची बदनामी व्हावी होईल म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सगळ्यात जास्त सन्मान केला जातो त्या महाराष्ट्रामध्ये महिलांना समोर करायचं, त्यांना जमिनीवर लोळण करायला लावायचं, भर उन्हामध्ये त्यांचे जीव केले तरी चालतील परंतु आमचं राजकारण झालं पाहिजे ही भूमिका घ्यायची, ही भूमिका चुकीची आहे. आम्हाला आजपर्यंत माहिती नव्हतं की महाराष्ट्रामध्ये सनस्ट्रोक येऊ शकतो. ज्यावेळेला एवढा मोठा कार्यक्रम झाला आम्हाला जाणीव झाली त्या क्षणी मी सगळ्या शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या. मग हे जर आम्ही करू शकतो तर मग आम्ही लोकांची काळजी का घेणार नाही? आम्ही लोकांना का सांगणार की तुम्ही उन्हामध्ये बसा म्हणून? त्यांनी चर्चेला यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांना उत्कृष्ट रेट जमिनीला पाहिजे असेल तर कधीही कमी पडणार नाही, एवढे पैसे महाराष्ट्र शासन त्यांना देईल. परंतु युवकांसाठी काहीतरी करायलाच लागेल. युवकांच्या नावाने सहानुभूती घेत सर्वत्र फिरणाऱ्यांनी कुठलेही उद्योग महाराष्ट्रामध्ये आणले नाही. पण आम्ही ज्याला उद्योग महाराष्ट्रामध्ये आणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायचा, इथून माणसं पाठवायची, इथून फोन करायचे आणि तिथं वातावरण बिघडवायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, बदलापूर.